नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण काळ्या वालाची हिरव्या मसाल्यातली भाजी तयार करणार आहोत. तर त्याकरता मी इथे हे काळे वाल घेतलेले आहेत आणि ते मी रात्रभर इथे भिजत घातलेले, कारण हे वाळलेले काळे वाल आहेत. ओले जे असतात ते लवकर शिजतात, पण हे वाल शिजायला थोडासा वेळ लागतो. तर इथे आपण कुकरला लावणार आहोत. कुकरला याच्या आपण 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे काळे वाल जर मऊसूत चांगले शिजले तरच याची भाजी छान लागते. तर चला सुरुवात करूयात. इथे आपण डायरेक्ट कुकरला लावतोय. जर तुम्हाला भात वगैरे काही लावायचं असेल तर तुम्ही इथे भाताच्या वरती कुठल्याही भांड्यामध्ये ठेवू शकता. पाणी घालायचे, एक ग्लास पाणी घालते मी इथे. आणि चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे. कुकरच्या आपल्या इथे 4 शिट्टे झालेले आहेत, हे बघा हे बघा. मऊसूत आपले असे काळेवाल इथे शिजलेले आहेत. आणि हे जर मऊसूत चांगले शिजले तरच याची भाजी छान लागते. काळेवाल करण्यासाठी मी इथे हा मसाला घेतलाय. तर मी इथे ह्या 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या तिखट आहेत. तुम्ही इथे ह्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे, कोथिंबीर घेतली इथे मी, कढीपत्ता घेतलाय फोडणीमध्ये घालण्यासाठी, आणि मी इथे ह्या 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मोठ्या मोठ्या. तर हा मसाला आपल्याला इथे मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. मसाला आपला इथे वाटून झालेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. पाणी घालून एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. कढईमध्ये मी इथे 3 पळ्या तेल घातले. आता आपण त्यात जिरा आणि मोहरी घालून घेऊयात. पाव चमचा मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता. कढीपत्ता तडतडून झाल्याच्या नंतर आपल्याला हा वाटलेला मसाला घालायचा. या मसाल्यामध्येच आपल्याला इथे 1/2 चमचा धन्याची पावडर घालायची. मसाला आपल्या इथे मस्त असा परतून झालेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. आता आपण यात काळेवाल घालूयात. आता आपण मीठ घालूयात चवीनुसार. मी तिथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटलेला होता ते भांडं आपण धुवून इथे थोडंसं पाणी घालायचे. आपल्याला इथे काळ्यावाल्याची सुकी भाजी करायची, त्यासाठी आपल्याला इथे जास्त पाणी घालायचे नाही आहे. थोडंसं पाणी घालायचे भांडं धुवून.
आता आपण इथे झाकण ठेवून 5 मिनिट भाजी शिजून देऊया थोडीशी। 5 मिनिट झालेत, आता आपण झाकण काढूयात। भाजी आपली तयार झाली। आपण इथे आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात। मिक्स करूयात। याची फ्लेम बंद करूयात आणि मी तुम्हाला आता याची प्लेटिंग करून दाखवते। गरम गरम काळ्या वालाची सुकी भाजी आणि त्यासोबत ज्वारीची गरम गरम भाकरी आणि पापड खाण्यासाठी इथे तयार आहे। ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। वैशाली मुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी वाजवायला अजिबात विसरू नका।